काळ्या बाजारात रेशनिंगचा 24 टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना जामखेड पोलिसांनी पकडला. 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदळाची ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चोंडी शिवारात पोलिसांनी पकडला. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकासह 2 जणांना अटक केली आहे. 15 दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानात छापा टाकून मोठ्या प्रमाणात धान्य साठा हस्तगत केला होता. त्यानंतर गुरुवार दिनांक 28 रोजी पुन्हा 24 टन तांदूळ पकडल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे भासत आहे. काल आमच्या कार्यालयात आम्ही काम करत असताना आम्हाला फोनवर एक माहिती मिळाली की सोनेगावहून रेशनिंगचा माल पलटी मारून निघालेला आहे आणि तो गुजरातला खाली होणार आहे आणि तो ट्रकनी वाहतूक करतो अशी माहिती मिळाली. आणि आम्ही तात्काळ आम्ही चापडगावला आमचा पॉईंट आमचे ऑफिसचे कर्मचारी चापडगावला पाठवले. 2 तास प्रतीक्षा केल्यानंतर आम्हाला तो ट्रक मिळाला. ट्रकला ताब्यात घेऊन आम्ही कर्जत ऑफिसला आलो. सुरुवातीला तो म्हटला आमचा माल हा आम्ही खरेदी केलेला आहे आणि त्याचा रेशनिंगचा काही संबंध नाही. परंतु काही जास्त इंटरप्रेट केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की हा सोनेगावमधून माल उचललेला आहे आणि हा रेशनिंगचा माल आहे आणि तो पलटी मारून आम्ही गुजरातला विक्री करत नेत आहोत. आणि तत्काळ लगेच प्रांत मॅडमला तहसीलदारांना फोन केला जामखेडच्या तहसीलदारांना आणि ताबडतोब ते आम्ही त्यांचं सोनेगावचं रेशनिंगचं गोडाऊन ते आम्ही सील केलं आणि त्यांच्या मदतीने हा संपूर्ण स्टॉक घेतला असता आम्हाला पूर्ण लक्षात आलं की हा रेशनिंगचाच माल आहे आणि तो पलटी मारून विक्री करता काळ्या बाजूत विक्री करता रवाना होणार होता. त्यामुळं रेशनिंगच्या ऑफिसरनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेली आहे. आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा तपास जामखेड करत आहेत. यामध्ये किती आरोपी आहे? त्याच्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपी दाखवले आहेत. आपण 2 आरोपींना आपण अटक केलेले आहे. 3 आरोपी आम्ही लवकरच अटक करू आणि याच्या मुळापर्यंत जाऊन आम्ही तपास करणार आहे आणि याची साखळी महाराष्ट्र कुठं फिरते तिथपर्यंत आम्ही जाऊन याचा तपास करणार आहे. आणि कोरोनाच्या संक्रमण कोरोनाच्या ह्या काळात असं जर होत असेल तर आम्ही कुणालाही माफ करणार नाही आणि सर्वांना घरा शिकवणार. हु कॅन हेल्प यू टू बिकम अ ब्रेव्ह सोल्जर ऑफ द कंट्री? अनिस अकॅडमी. अनिस अकॅडमी. अनिस अकॅडमी.